माझ्या मुलाचा नमस्कार. आज रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमचो सारस जो बाजार जो असा त्याच्या विषयी आजची ही पत्रकार परिषद जो असा माझ्या बरोबर उपस्थित असतात माझ्या डिपार्टमेंट ऑफ रुरल सीचे डिरेक्टर श्री भूषणबाब सावेकर, आमचे संगम बाकीचे म्हणजे सगळे स्टाफ, तुमकां सगळ्यांक परत येता म्हजो मानवाचो येवकार. तुमकां सगळ्यांक खबर आसतले की सारस हो भारतांतलो एक अनोखो असो उपक्रम. सारस म्हळ्यारूच सेल ऑफ आर्टिकल ऑफ रुरल आर्टिजन सोसायटी. हो सारस संपूर्ण देशा भितर वेगवेगळे डिस्ट्रिक्ट, वेगवेगळे राज्यांनी केंद्र सरकार आमचे आरडीए डिपार्टमेंट जे आसा त्याचे अंतर्गत आम्ही प्रत्येक राज्यांनी घडून हाडटात, जेणे करून प्रत्येक राज्यातले जे कारागीर जे आसा, हस्तकला कारागीर असून किंवा बाकीचे सगळे जो आर्ट जे आसा ते आर्टात एक स्कोप मेळचो, त्यांचे एक मार्केट प्राप्त जावचे आणि बरे तरेचे मार्केट प्राप्त जावचे या दृष्टिकोनातल्या केंद्र सरकारची आणि जी जी राज्य जी असतात ते राज्यांचा एक उपक्रम जाऊन असा आणि असोच तरेचो उपक्रम म्हणून गोय राज्य आमचे उत्तर गोयचो जो सारस जो बाजार जो असा तो म्हापशेच्या बोडगेश्वर जे टेम्पल जे असा त्याच्या पटांगणात 30 नोव्हेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 ह्या दरम्यान आम्ही येऊपाचे ठरवले असा. ह्या सारसाचे रितसर उद्घाटन जे असा तो ऑफिशियली उद्घाटन जे असा जरी आम्ही 30 तारखेक सुद्धा जर आम्ही बाजार जो सुरू करतात जर ताजे ऑफिशियल उद्घाटन आम्ही 1 डिसेंबर करतले. कारण ज्या वेळाचेर पहिलेच दिसा ज्या वेळाचेर आमचे सगळे बस स्टॉल्स किंवा जे आर्टिजन जे येतात त्यांना थोडासा सेटअप करपा खातीर थोडासो वेळ लागता आणि म्हणूनच तशी तरची गैरसोय जावची न्ही म्हणून एकंदरीत हो जो उद्घाटनाचा जो सोहळो जो असा तो आम्ही 1 डिसेंबर 2023 सांजेच्या बरोबर 5 वरांचेर आम्ही करपाचे ठरलेले असतात. आमचे गोय राज्याचे आदरणीय गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत म्हणजे बरोबर त्या मतदारसंघातले आमदार अर्थातच आमचे डेप्युटी जे स्पीकर जे असतात श्रीमान जुसुआ यांच्या उपस्थितीत आमचे काउन्सिलर जे असतात आणि चेअरपर्सन जे असतात म्हापशेच्यो त्यांच्या उपस्थितीत जाऊपाचे असतात अलॉंग विथ माय ऑफिशियल्स. ह्या 19-10 दिवसाच्या सारसाच्या कार्यक्रमाच्या वेळाचेर सांजेच्या प्रत्येक दिसा आमचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे मनोरंजन जाते जेणे करून आपले आर्टिजन्स जे असतात ते माचेवेले आर्टिजन्स असू किंवा हस्तकला कलाकार जे आर्टिजन्स असू यांचो अनोखोसो संगम असो जुळून येऊचो या दृष्टिकोनातल्यान. कारण जितले आमचे जे एक्झिबिशन पळोवपा खातीर जे लोक येतात त्यांना थोडासो या गोयच्या संस्कृतीचो एक कळस गाठमेळ पळोवपा खातीर एक त्यांना संधी प्राप्त जावची या दृष्टिकोनातल्यान आज हवी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आज आयोजन केले असत. एकंदरीत हे एक्झिबिशन सोपा सोपता आणि वेगवेगळे अवॉर्ड्स त्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या सेल्फ हेल्प ग्रुपात देतात. काही जे सेल्फ हेल्प ग्रुप जे असतले एकंदरीत आमचे 200 स्टॉल्स असतले त्या 200 स्टॉलांपैकी आमचे ऑलमोस्ट 150 हे गोयकारां खातीर असतले आणि 60 स्टॉल्स जे असतात त्या 19 वेगळ्या राज्यांतल्या येणाऱ्या कला कारागिरां खातीर असतले. एखादे हो जो आउटस्टेशन जे सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात ते आर्टिसन जे असतात त्याचा एखादो वेळ आकडो वाढपाक शकता. परंतु हो जो एकंदरीत सारस जो बाजार जो असा तसेच आमचे गोयकारांक सुद्धा जितले जितले वेगवेगळे राज्य जे असतात ती वेगवेगळे राज्यां आमचे गोयकार सेल्फ हेल्प ग्रुपांक सुद्धा आर्टिजन्सांक सुद्धा इतकीच ऑपॉर्च्युनिटी बाकीचे सगळे कडेन दीत असतात.
आणि म्हणूनच ही बाजारपेठ जी असा किंवा सारस जो असा तो सारस त्याचं आमचे गोयचे आर्टिझनाचे प्रोडक्ट आणि बाहेर राज्याचे प्रोडक्टाचे एक संगोपन जावचे जेणेकरून ही बाजारपेठ जी असा एका हातून भितर मिळची या दृष्टिकोनातल्या एक आमचा एक प्रयत्न जावन असा. एकंदरीच घडये म्हाका प्रश्न केल्लो आसलेलो की पणजेच्या शहरातल्या आज सारस म्हापशा कित्याक पाव आमचो प्रयत्न असा आणि संपूर्ण बाकीचे बिगड बिगड राहणारे जे गिरायक जे असतात किंवा जे लोक जे असतात त्या सातत्यान आमचे एक एक सांगत असतात की प्रत्येक जो कार्यक्रम जाता किंवा प्रत्येक जे वेगवेगळे एक्झिबिशन जे जातात ते पणजेच आणि मडगावच कित्याक असतात असो तरेचो एक प्रश्न येता. त्याका उत्तर दिवपा खातीर आम्ही एक शेजारात म्हणजे म्हापशा बार्देस तालुक्यात उलोवन आम्ही शिफ्ट करपाचो तयारी केली आसा. कारण तशी म्हापशेची बाजारपेठ जी आसा ती किंवा लोकवस्ती जी आसा ती तशी बरीचशी फुललेली आसा आणि म्हणूनच थंय ताजो एक अनुक आम्ही प्रयत्न करतो ह्या दृष्टिकोनातल्यान आज हो सारस आणि बोडगेश्वराच्या त्या पवित्र आवारात आम्ही दौरलेलो आसा. ह्यो जे एक्झिबिशन आम्ही घातल्या दिसान दीस तेजे आमकां उत्पूर्ण असो प्रतिसाद मेळटा आणि पणजे जेणे वेळाचेर आम्ही केन्ना केलो मोर दॅन 1 crore आमकां सेल जाल्लो आशिल्लो. दक्षीण गोंयचे जेणे वेळाचेर आम्ही फाटले फावटी आमी जेणे वेळाचेर आमी एक्झिबिशन घातिल्ले तेणे वेळाचेर पणजेचे पेक्षा दक्षीण गोंयच्या आमच्या मडगांवचे SG पिळगेचेर ग्राउंडार मैदानाचेर जे आमचे एक्झिबिशन जाल्ले थंय सुद्दां आमकां तशेंच तरेचे गिरायक जाल्ले आशिल्ले. म्हणून आम्ही अपेक्षा बाळगिल्या कारण आज गोंयांत येणारो प्रत्येक जो आर्टिझन आसा तांकांय खबर आसा की गोंय हे क्वॉलिटी आणि ब्रँड सारखेलो आमकां तांकां विकपाक जाय आणि ह्या एकंदरीत वेगळे वेगळे प्रोडक्ट म्हणजे हात विणणारे आर्टिझन्स असून किंवा फ्लावर करणारे किंवा कर्टन किंवा जे सुतीचे कापड जे असतात किंवा इटेबल्स जे आयटम जे असतात तातूंत भितर आमच्या केरळाचे एक सेलरान सुद्धा त्यांचे एक हॉटेल या पद्धतीन सुद्धा आम्ही प्रोव्हिजन करपाक केलेलं आसा आणि ताचे बरोबर आमचे गोयचे 3 वुमन्स जे सेल्फ हेल्प ग्रुप जे आसात तेवूय आपली गोयची पेस्ट त्या एक्झिबिशनाक सुद्धा आमकां दितले त्याचे परामर्श सुद्धा आम्ही आज केलेलो आसात. म्हणजे जो गिरायक जो येतात त्याका सगळे खाणं पिणं जेवणाची सगळी व्यवस्था इन्क्लुडिंग जे आउटस्टेशन जे आमचे आर्टिसन जे असतात त्यांना जे तिथे रावतात थंय त्यांना परत त्या डेस्टिनेशना कडे आणि थंच्यान त्यांना परत त्या हॉटेलात रावपा कडे सुद्धा आम्ही ट्रान्सपोर्ट व्यवस्था केलेली असतात. दुसरी गोष्ट थंय राहणारे जे आमकां टॉयलेट्स जे असतले किंवा वॉशरूम जाय पडटलो हात धुवपा खातीर त्याची सगळी तयारी आम्ही केली असतात इन्क्लुडिंग द मेडिकल फेसिलिटी ह्योय सगळे काही गोष्टी कारण एखादे वेळ एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या एका मेंबराक किंवा आर्टिझनाक जर किती विषय जर झालो किंवा त्याच्या आरोग्याक सुद्धा जर किती जर प्रॉब्लेम जर झालो तर या सगळ्यांची तरतूद आणि देखभाल करपा खातीर ह्यो सगळ्यो बारीक बारीक गोष्टी आम्ही आज ह्या सारसाच्या माध्यमातल्यान आम्ही सर्वीस दिवपाची आमची तयारी आसा आणि त्या दृष्टिकोनात परत एकदा गोयच्या सरकाराच्या वतीन आणि आमच्या डिपार्टमेंटाच्या वतीन सगळ्या गोयकारांक निमंत्रण आव्हान थंय येऊचे आणि या कलाकारांचे मनोबल थंय त्यांचं प्रोडक्ट घेऊन तुम्ही तुमच्या घराची आणि शानवाडीची इथले म्हणजे सगळ्यात एक नवाईची मागणी असा आव्हान जे येतले आर्टिझन जे येतले त्यांचं हायस्ट सेल कोणाक जाता त्याचे खातीर आम्ही अवॉर्ड्स दितले. बेस्ट आमकां आर्टिझन जो प्रोडक्ट जो आसा त्याचे खातीरूच आमी अवॉर्ड दितले. अशे अवॉर्ड सुद्धा आमचे खुद्द गोयचे जे हँडीक्राफ्ट जे आर्टिझन जे आसात त्याका सुद्धा आमच्या गोयच्या आर्टिझन सुद्धा बेस्ट आर्टिझन म्हणून सुद्धा बक्षीस मेळिलेले हे गोंया खातीर मानवी हेजे पयलो आमकां मेळिल्ले आसा. हो सारस आमचे गोंय राज्यात प्रत्येक स्टेटान घातलो हो आमचो नॉर्थ गोंयचो सारस काम आसा आणि दक्षिण गोयचो सारस हो जालंतर मीड ऑफ जानेवारी किंवा फेब्रुवारी अशा महिन्यात जाऊपाची एक पॉसिबिलिटी आसा जर आम्ही डेट आम्ही ठरवणार अशा संपूर्ण सगळ्या वेळाचेर म्हणजे समस्त गोंयकारांक किंवा येणारे जे गोंयात येणारे जे पर्यटक जे आसात त्या पर्यटकांक आव्हान आसा अपील आसा की ह्या आर्टिझनाक किंवा ह्या एक्झिबिशनाक तुम्ही मुद्दम भेट दिवची त्या कारागिराची उर्बा वाढायची त्यांना हो व्यवसाय कारण हे कारागीर अत्यंत गरिबी जावन आसात त्यांचे स्किल खूप आहात त्यांचे टॅलंट असा जो
मोठ्या बाजारपेठेत किंवा मॉल सारखेल्या बाजारपेठेत मिळणारा हा प्रोडक्ट जो असा तोच प्रोडक्ट त्याच कारागिराकडला प्रोडक्ट आज त्याच्या मॉलात घेऊन घेऊन त्याचे सेल आज त्याचे ब्रँड आज वाढला असता. पण हो जो ब्रँड जो असा एक्च्युअल जो कारागीर जो करता तो आमकां त्या एक्झिबिशनात सगळ्यांक पळोवपाक मेळटा. सगळे गोंयकारांक म्हज्या खात्याच्या अंतर्गत म्हजे सरकाराच्या अंतर्गत आणि आरडीएचो मिनिस्टर ह्या नात्यान सगळ्यांक आपोवणी आसा. 30 तारीख ते 11 तारीख पर्यंत तुम्ही मुजरत ह्या बोडगेश्वर महाराजाच्या प्रांगणात आमचे जे एक्झिबिशन जे असा स्टॉल्स जे असा त्यांना भेट देऊची आणि या कारागिरांची आपले गिरायक घालून तुम्ही त्यांचे मनोबल वाढवायचे